तुम्ही जर नव्याने चपाती बनवायला शिकत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आता मस्त मऊ लुसलुशीत चपाती व्हावी म्हणून कोणते गहू वापरावे, ते दळायचे कसे, पीठ कसं मळायचं आणि त्यापासून मऊ लुसलुशीत चपाती कशी तयार करायची, अगदी एका मुठीमध्ये बसेल इतकी ही मस्त मऊ लुसलुशीत चपाती तयार होते. ते सुद्धा अगदी भरपूर लेअरने, दिवसभर म्हणाल तरीही बिलकुल कडक होणार नाही. बॅचलरसुद्धा अगदी ही चपाती सहज बनवेल इतकीही सोपी आहे. नमस्कार, कुकिंग तिकीट मराठीमध्ये सगळ्यांचे स्वागत. असे हे माहितीपूर्ण रेसिपीज पाहण्यासाठी कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर वाचतील. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चपाती बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. त्यासाठी किचन प्लॅटफॉर्मवर आपण एक नॅपकिन घातलेलं आहे आणि त्यावर ज्याही भांड्यामध्ये आपल्याला कणिक मळायचं आहे ते बाउल ठेवायचं आहे. शक्यतो पहिल्यांदाच बनवत असाल तर असं हे बाउल घ्या. यामध्ये तुम्हाला एकत्र करणं, मिक्स करणं अगदी सहज जमेल. अशा पद्धतीने खाली नॅपकिन घातलं की भांडं बिलकुल हलणार नाही किंवा पीठ मळताना थोडंफार पीठ इथे तिथं होतं, किचन प्लॅटफॉर्मवर न पडता कापडावर पडेल. तर ही अगदी खास टीप आहे, लक्षात ठेवावी. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचे इंग्रेडियंट्स ते म्हणजे हे गव्हाचं पीठ. इथे मी लोकवान किंवा शरबती गहू नेहमी वापरत असते, याने चपात्या मस्त लुसलुशीत होतात, एकदम छान तयार होतात. बाजारातून गहू आणते, स्वच्छ करते आणि नुसतंच बारीक असं याला तळून आणते. यामध्ये मी सोयाबीन घालत नाही. तुम्हाला जर सोयाबीन घालायचं असेल तर 5 किलो प्रमाणात गव्हासाठी तुम्ही ते 100 ग्रॅम सोयाबीन वापरू शकता. खूप जास्त सोयाबीन वापरल्याने चपाती कडक होऊ शकते. चपात्यांसाठी मस्त बारीक असं पीठ आपल्याला दळून घ्यायचं. चपाती बनवण्यासाठी गव्हाचं पीठ कधीही चाळून घ्यायचं नाही, कारण गव्हाच्या पीठामध्ये भरपूर प्रमाणात कोंडा असतो आणि कोंड्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त हेल्पफुल असतं. आता हे गव्हाचं पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. गव्हाच्या पीठाचं वजनी म्हणाल तर साधारण 2 कप, म्हणजे इथे आपण 1/2 किलो इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चपाती चवीला छान व्हावी म्हणून अगदी 2 चिमूट आपण यामध्ये मीठ घालून चांगलं एकत्र करून घेतलं आहे. चिमूटभर मीठ जर घातलं की चपात्यांना अगदी छान चव लागते. आता हे पीठ आपल्याला मळायचं आहे, त्यासाठी आपण इथे 1/2 ग्लास साधं पाणी घेतलेलं आहे. साध्या पाण्यामध्येच आपण हे पीठ मळणार आहोत. आता पीठ मळताना थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही, अंदाज घेत घेत अशा पद्धतीने पिठाला चांगला दाब देऊन मस्त जोर लावून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. सुरुवातीपासूनच अशा पद्धतीने पीठ जोर लावून मळलं की मस्त ते पटकन सॉफ्ट होतं, भिजायलाही फार जास्त वेळ लागत नाही. एका वेळेस साधारणतः 2 ते 3 चमचेच पाणी घालून आपण हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत. आता पीठ मळताना पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त सैलसर नाही, सेमी घट्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता, लागेल तसं मी थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. आता मला कायमचा अंदाज असल्यामुळे मी हे पीठ अगदी सहज मळू शकते, पण तुम्ही नव्याने शिकत असाल तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून सेमी घट्ट गोळ आपल्याला मळून घ्यायचा आहे. पुन्हा आपण हातावर पाणी घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पिठाला दाब देऊन आपल्याला मळून घ्यायचं आहे. सुरुवातीपासूनच पीठ मळण्यासाठी आपल्याला असं दाब देऊन पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. असं पीठ मळून घेतलं की याला भिजायला अगदी कमी वेळ लागतो, म्हणजे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त सैलसर नाही. अशा पद्धतीने सेमी घट्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, कारण भिजल्यानंतर पीठ आणखीन थोडंसं सैलसर होतं. पीठ चांगलं मळून झाल्यानंतर अगदी शेवटी 1/2 चमचा तेल घेतलेलं आहे, तर 1/2 ग्लास पाणी घेतलेलं, त्यातलं अगदी 2-3 चमचे पाणी उरलेलं आहे. तुम्हाला थोडंसं जास्त कमी पाणी लागू शकते, बघू शकता. एकदम छान आपलं पीठ मळून झालेलं आहे, एकदम परफेक्ट असं. तर या पद्धतीने मस्त सॉफ्ट असं आपण पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. तुम्ही या पिठाचं टेक्स्चर बघू शकता, एकदम परफेक्ट आलेलं आहे. आता हे पीठ साधारणतः 10 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत. थोडंसं याला झाकून ठेवलं की पीठ मस्त फुलून येतं आणि त्याच्या चपात्याही मस्त लुसलुशीत तयार होतात. तर 10 मिनिटं आपण याला असंच ठेवून देणार आहोत. 10 मिनिटानंतर पिठाचं झाकण उघडून बघणार आहोत. तुम्ही बघू शकता क्वांटिटी थोडीशी वाढते आणि पीठ मस्त फुलून तयार झालेलं आहे. सुरुवातीलाच पीठ आपण चांगलं मळून घेतल्यामुळे याला भिजायला तसा फार वेळ लागत नाही. अगदी 8-10 मिनिटात पीठ चांगलं भिजून तयार होतं. फायनली चपात्या बनवण्यासाठी पीठ आपलं चांगलं भिजून तयार झालेलं आहे. एकदम जबरदस्त याचं टेक्स्चर आलेलं आहे, एकदम सॉफ्ट असं तुम्ही बघू शकता. आता हे पीठ पोळपाटावर आपण काढून घेणार आहोत.
थोडंसं तुम्हाला कडक वाटत असेल तर याला थोडंसं तुम्ही मळूनसुद्धा घेऊ शकता, पण आपलं पीठ अगदी सॉफ्ट असल्यामुळे याला मळण्याची तशी फारशी गरज लागणार नाही। चपात्या बनवण्यासाठी परफेक्ट असं पीठ मळून आपलं तयार झालेलं आहे। आता तुमचं हे पीठ जर परफेक्ट असेल तर तुमची चपातीसुद्धा अगदी लुसलुशीत तयार होईल। चपाती बनवण्यासाठी आपल्याला गोळे करायचे, त्यासाठी अगदी साध्या पद्धतीत पहिल्यांदाच बनवत असाल तर असा लांबट असा पिठाचा आपल्याला आकार करून घ्यायचा आहे, आणि इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीत घरातल्या या सुरीने आपल्याला एकसारखे याचे गोळे करायचे आहे। आता नव्याने जर चपाती बनवायला शिकत असाल तर अगदी एकसारखं प्रमाण हवं असेल तर अशा पद्धतीने सुरीने तुम्ही कट करू शकता, म्हणजे अगदी एकसारखे सगळे गोळे तयार होतात। एकसारखे गोळे तयार करता येत नसाल तर ही ट्रिक नक्की फॉलो करा। आता याचे आपल्याला गोळे करायचे आहेत, तर एक गोळा मी घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। अगदी साध्या सोप्या पद्धतीत गोळे कसे करायचेत हे आपण आज पाहिलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। दुसराही गोळा घेणार आहे, तर तुम्ही इथे बघू शकता दोन्ही गोळे अगदी एकसारखे आपल्याला इथे दिसत आहे, म्हणून अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आता हे तयार केलेले पिठाचे गोळे आपल्याला टोपामध्ये काढून घ्यायचे आहे। ज्या टोपामध्ये पीठ मळून घेतलेलं होतं त्यातच काढून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे गोळे कडक होत नाही, कारण गोळे कडक झाले की तुम्हाला लाटणं अगदी कठीण जाईल, म्हणून झाकून ठेवायचं आहे। जसं लागेल तसं एक एक आपल्याला वापरायचं आहे। आता इथे आपल्याला सुकं गव्हाचं पीठ लागणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला तेल लागणार आहे। आता ही दोन्ही जिन्नस चपाती बनवत असाल त्याच्या आसपासच ठेवा, कारण अधूनमधून आपल्याला हे लागणार आहे। फायनली चपाती बनवायला सुरुवात करू, त्यासाठी कणकेचा एक गोळा घेऊन गव्हाच्या पिठामध्ये थोडासा मी गुळवून घेतलाय आणि अशा पद्धतीने सगळीकडून हे पीठ आपण चांगलं याला लावून घेणार आहोत। आता सगळ्यात पहिल्यांदा छोटीशी चपाती आपण लाटून घेणार आहोत, अधूनमधून थोडंसं पीठ लावून। इथे आपण छोटीशी पोळी लाटलेली आहे, याला थोडंसं आपण तेल घालणार आहोत, म्हणजे साधारणतः अर्धा चमचा। हाताने आपण चांगलं हे पसरून घेणार आहोत। आता त्यानंतर थोडंसं यावर चिमूटभर आपण गव्हाचं पीठ स्प्रिंकल करणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण याची घडीची पोळी करतोय, त्यासाठी सर्वात पहिल्यांदा अशी घडी घातली, बाजू आपण चांगली कव्हर करून घ्यायची, पुन्हा आपण याला एक घडी देणार आहोत। अशा पद्धतीने दोन्ही घडी आपण चांगल्या या कव्हर करून घेणार आहोत। ही आपली ही पहिली पद्धत घडीची पोळी, अशी पोळी केली की याला छान लेअर येतात। तर इथे अशा पद्धतीत सगळ्या बाजू आपण चांगल्या कव्हर करून घेतल्या, असं कव्हर करून घेतलं की मस्त चपाती छान फुलते। गव्हाच्या पिठामध्ये आपण चांगलं हे घोळवून घेणार आहोत, जेणेकरून लाटताना हे पोळपाटाला किंवा लाटण्याला चिटकू नये। आता ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि चपाती लाटत असताना शक्यतो किनाऱ्याहून लाटण्याने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे, मध्यभागी लाटायचं नाही आहे। किनाऱ्याहून लाटत गेलं तसं तसं चपातीची साईज वाढत जाते, मध्यभागी लाटलं की बाजूच्या किनार जाड राहतात आणि मध्यभागीच फक्त लाटलं जातं। लागेल तसं थोडं थोडं पीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे मस्त लाटून घ्यायचं आहे। लाटत असताना खूप जास्त जोर देऊन लाटायचं नाही आहे, अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला चपाती लाटत जायची आहे। तुम्हाला जर एक दोन वेळाच्या प्रॅक्टिसनंतर अगदी हे सहज जमेल, तुम्ही रोज एक दोन चपात्या करत जा, म्हणजे तुम्हाला अगदी 5-6 दिवसाच्या चपात्या बनवायला अगदी सहज जमतील। एक दोन वेळाच्या प्रॅक्टिसनंतर एकदम परफेक्ट अशी चपाती तुमचीही तयार होईल, कारण ही रेसिपी प्रॅक्टिसची आहे, प्रॅक्टिसनेच ही तुम्हाला चपाती जमणार आहे। तर मस्त पातळसर आपण ही चपाती लाटलेली आहे, पहिल्यांदाच बनवत असाल तर जाड लाटली तरीही चालणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किनाऱ्यावर लाटत लाटत आपण ही अशा पद्धतीने इतपत पातळ ही चपाती लाटून घेतलेली आहे। आता ही तयार चपाती एका ताटावर आपण काढून घेणार आहोत आणि दुसऱ्या पद्धतीत चपाती कशी तयार करायची ते बघणार आहोत। त्यासाठी पुन्हा आपण कणकेचा एक गोळा घेतलेला आहे, त्यावर थोडंसं गव्हाचं पीठ स्प्रिंकल केलेलं आहे। आता ही आपण घडीची पोळी न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीत लाटून पोळी करणार आहोत। त्यासाठी अगदी हलक्या हलक्या हाताने आपण ही बॉर्डरपासून किंवा किनाऱ्यापासून चपाती लाटत जाणार आहोत। चपाती लाटत असताना खूप जास्त जोर लावायचं नाही, अगदी हलक्या हलक्या हाताने ही चपाती आपल्याला छान लाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाड नाही, सेमी पातळ अशी आपल्याला ही चपाती चांगली लाटून घ्यायची आहे। आता तुम्ही जर नव्याने चपाती बनवत असाल, वाकडी तिकडी लाटली तरीही चालेल। जर वाकडी तिकडी लाटली असेल तर तुम्हाला असं हे ताट घ्यायचं आहे, ज्याला मस्त किनार असतील आणि यावर ताट आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे, म्हणजे ताटाचा आकार मस्त चपातीला येईल आणि मस्त गोल गरगरीत चपाती आपली तयार होईल। कोणाला कळणारसुद्धा नाही की ही चपाती तुम्ही हाताने लाटली की अशा पद्धतीने ताटाने लाटलेली आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपण दोन पद्धतीत चपात्या कशा तयार करायच्या या पाहिलेल्या आहेत। आता फायनली आपण बाकीच्या सगळ्या सेम पद्धतीने आपण लाटून घेणार आहोत। तुम्हाला जी पद्धत आवडेल
त्या पद्धतीने तुम्ही इथे चपाती लाटू शकता। तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने एकत्र जरी तुम्ही अशा लाटून ठेवल्या एकावर एक तरी या बिलकुल चिकटणार नाही, एकदम परफेक्ट अशा चपात्या आपल्या चांगल्या लाटून झाल्यात। आता याला मस्त आपण भाजून घेऊ। चपाती भाजण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला तवा चांगला कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे आणि तवा गरम असल्यावरच चपाती आपल्याला या पद्धतीने उलट्या दिशेला सोडायची आहे। तुम्ही इथे बघू शकता आता सुरुवातीला अर्धा मिनिट एका बाजूने आपण याला चांगलं भाजून घेणार आहोत। अर्धा मिनिटानंतर रंग थोडासा बदलतो। आता यावेळेला याची बाजू आपण उलथानाने उलथून घेणार आहोत। आता चपाती भाजत असताना तुमच्या गरजेनुसार मध्यम किंवा हाय फ्लेमवर ही चपाती तुम्ही भाजू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपली चपाती फुललेली आहे आणि जिथून कुठून हवा जात असेल तर अशा पद्धतीने उलथानाने दाबून ठेवायचं आहे म्हणजे मस्त चपाती फुलून तयार होते। एकदम मस्त फ्लफी फ्लफी मस्त फुलून चपाती तयार झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि चपाती चांगली भाजून झाल्यानंतरच याला तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता। अगदी अर्धा चमचा आपण इथे तेल मी एकाच बाजूने लावून घेते। तुम्हाला जर तेल तूप लावायचं नसेल तर नुसत्याच कोरड्या चपात्या तुम्ही तयार करू शकता। तर इथे अशा पद्धतीने तेल लावल्यानंतर सुद्धा पुन्हा आपण याला चांगलं भाजून घेणार आहोत। या स्टेजला आपण गॅसची फ्लेम मध्यम केलेली आहे कारण मध्यम केली की चपाती आतपर्यंत चांगली भाजून तयार होते, कच्ची राहणार नाही आणि चपाती बिलकुल कच्ची ठेवायची नाही आहे। तर इथे अशा पद्धतीत साधारणतः 2 ते 2.5 मिनिटातच मस्त खरपूस अशी आपली चपाती तयार झाली। आणि पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, चपाती भाजत असताना गॅसची फ्लेम अधूनमधून मध्यम किंवा हाय तुमच्या गरजेनुसार तुम्ही करू शकता। आणि सेम पद्धतीने उरलेल्या सगळ्याच्या सगळ्या चपात्या आपण भाजून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक चपाती आपली मस्त फुलून तयार झालेली आहे, एकही चपाती न फुलता राहिलेली नाही। चपाती भाजत असताना बिलकुल कच्ची ठेवायची नाही, दोन्ही बाजूने आपल्याला मस्त खरपूस अशी चपाती चांगली भाजून। काही जणांचं असं असतं की गव्हाच्या पिठामध्ये कोंडा असतो त्याने चपाती कडक होते, असं बिलकुल नाही। कोंड्यामुळे चपाती बिलकुल कडक होत नाही, एकदम लुसलुशीत तयार होते। फक्त तुम्ही ही काही ट्रिक वापरायची आहे त्याने चपाती मस्त लुसलुशीत तयार होते। तर इथे अशा पद्धतीने उरलेल्या सगळ्याच्या सगळ्या चपात्या आपण चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत, तुम्ही इथे बघू शकता। चपाती भाजत असताना बिलकुल कच्ची ठेवायची नाही आहे, चांगली ती भाजून घ्यायची आहे। अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी चपाती आपली तयार झालेली आहे। एक चपाती मी तुम्हाला कट करून दाखवते। तर या चपातीचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता, मस्त गुबगुबीत अशी ही चपाती आपली तयार झालेली आहे। शिवाय भरपूर लेयर्सने भरलेली ही चपाती आपली तयार झालेली आहे। पहिल्यांदा चपाती बनवत असाल तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आणि चपाती हा असा पदार्थ आहे तुम्ही 1-2 वेळाच्या प्रॅक्टिसनंतर ही अगदी तुम्हाला सहज जमेल। आपली चपाती इतकी सॉफ्ट आहे की अगदी एका मुठीत अगदी ही सहज बसते, एकदम लुसलुशीत मस्त मोकळी आणि भरपूर लेयरनी भरलेली ही चपाती आपली तयार झालेली आहे। तर तुम्ही नव्याने चपाती बनवत असाल किंवा पहिल्यांदा बनवत असाल, चपाती बनवता येत नसेल, चपाती तुमची कडक होते, दिवसभर ती नरम राहत नाही, तर या सगळ्या टिप्स वापरून ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।